विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यं कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार ब्रह्मानंदं परमसुतदं केवलं ज्ञानमूर्ति वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकमित्तमिमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिदळा कारुण्यं सिंधु भवदुग्र हरि कुजवीन शंभो मजकोनकारु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वस्वादुके शरण्ये त्र्यम्बके नारायण नमस्तुते नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्राहि मां ईश्वरपदा परमात्मा भूतात्मा त्वात्मा चयं भवान् यतस्तता स्तुति नर्तकिं अर्थकिं प्रवर्तते मनो जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुक्तं श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये। ॐ नमः पार्वती हर महादेव गोपाल हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी
जरी स्मरण केलं तरी आपल्या पापाचं क्षालन होतं. विशेष नुसतं नमामी देवी नर्मदे म्हटलं तरी आईला नमस्कार होतो, प्रणिपात होतो. विशेष असं या ठिकाणी सांगितलं जातं की गंगा किती निर्मळ असते आणि किती लोकांना निर्मळ बनवते, म्हणून ती गंगा किती निर्मळ ठेवली पाहिजे. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भरला, सकळ दोष जाती भरला, दृष्टी पडता ब्रह्मानी, अतिशय सुंदर असं व्यासपीठ साऊंड सिस्टीम आमचे नंदू भंडारे यांचं तर आपण ताळ्याच्या गजरात स्वागत केलं. कुठं गेलं काय म्हणजे गेलं सोडून हजेरी लावून गेला. चांगली गोष्ट आहे. जे ऑपरेटर आहे चांगले मुलं आहे, दरवेळेस कार्यक्रमाला पूर्ण वेळ देतात, त्यांच्यामुळं तुमच्यापर्यंत आवाज येतो. किती सुंदर सांगितलं, वाच्य म्हणता गंगा गंगा, नुसतं गंगेने वाच्य म्हणायचं, पण त्याच्यासाठी मन कसं झालं पाहिजे. निर्मल जल सोमोही निर्मल सोमोही
गंगेत जायचं असेल, आई वडिलांच्या दर्शनाला जायचं असेल, काय करायचं? भगवंतांना वाट मोकळी केलेली आहे, पण वाटेमध्ये काही गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. काय म्हणताय बाबांनो? यायचं असेल तर निर्मल जन सोमोही पावा. जर गंगेसारखं मन निर्मळ कराल, स्वच्छ पारदर्शक बनवाल, अरे आरसा आपण समोर ठेवतो तरी त्याला चार वेळेस पुसतो, स्वच्छ करतो मग आपण त्यात डोकवतो. जीवनरूपी आरशाला मोहे तर्पण काय सांगितलेलं आहे? श्री गुरु चरण सरोजर निज मन निर्मल जन सो मोही पावा. मोहे कपट अजिबात आवडत नाही देवाला, कपट तो म्हणूच नको. मनात विवेक आहे आणि देवाच्या दर्शनाला जातय. मोहे कपट छल छल तर मिळतात, छिद्र न भावा. सोन्याचा चांदीचा हिडे जरीत असा ग्लास आहे, दूध आणलेलं आहे, परंतु त्याला छिद्र असेल तर त्याला काहीच किंमत नाही पिण्यासाठी. दूध आहे का किंमत त्याला? हिरे जडित आहे, चांदीचं बनलेलं आहे, मखमली सोन्याचे चांदीचे हिरेचे काही असले परंतु खालून छिद्र पडलेलं आहे, दूध पिता येईल का? चांदीचं मोल भरपूर असेल परंतु पिण्यासाठी त्याचं अन्न काहीच नाही ना, मोलच नाही ना. देवाकडे जायचं असेल, परमेश्वराकडे जायचं असेल, परमेश्वराची भेट व्हावं असं वाटत असेल, याच देई याच डोळा डोळे भरून त्याला पाहिजे असेल तर मग आपल्याला असं जीवन बनवलं लागेल. भगवंताकडे जाताना मात्र अजूनही लक्षात, भरतजी निघाले आणि यात्रेला निघाले असताना भरतजीनं ठरवलेलं आहे की माझे देव, माझा परमेश्वर, माझे भगवंत जर पायी गेले असेल तर मीही रथावर बसणार. शर्त आहे पहिली भरताची. आणि ज्यावेळेस माणूस भगवंताकडे निघतो त्यावेळेस काहीतरी नियमावली करतो की उपवास करावा, व्रत करावं, काहीतरी उपासना करावी. उपासनेला दृढ चालावे सुदेव संतांनी सदा बतावे. सर्वामुखी मंगल बोलवावे, दृढ निश्चय नियम केला की पायी जायचं आहे. माझे प्रभू पायी गेले, अनवाणी गेले, मी पण तसंच चाललं पाहिजे. पण भरताच्या या नियमाला कधी कधी विघ्न येत. ज्यावेळेस आपण नियम म्हणतो ना, उद्यापासून उपास करायचा, आता नियमाने प्रदोष करायचा, नियमाने एकादशी करायची आणि नियमानं मंदिरात जायचं. सोमवाराने गुरुवार एकादशी प्रदोष येऊ तुमच्या दर्शन. सोमवारी जाईल, गुरुवारी जाईल, पण मित्र मध्ये भेटला चहा घेऊन जाईल.
हा अडथळा आला. अरे दररोजच मंदिरात जातो, एक दिवस नाही गेलं तर काय फरक पडणार आहे. त्याला वाटलं, मित्र म्हणतोय एक वेळेस देव भेटणं दुर्बल, देव भेटू शकतो पण मित्र भेटणार नाही. अरे काय मित्र, निमान निघाला ना, अडथळा तुला मध्ये आला चहाचा. चहा एक चहा, डोळे उघडून पहा. डोळे उघडून मी म्हणत नाही, आपले बाबाजी म्हणायचे. काय सांगतो, किती अडथळा आला की जा चहा पिऊन बसले दोघ जण गप्पा मारीत. मंदिरात जाणंच बंद झालं. एक गुरुवार ने गेला, दुसरा प्रदोष ने गेला, न पांडुरंगाच्या दर्शनाला गेला, बद्ध होला. आपाप आपाप म्हणजे नेम केला. आपण म्हणतो नित्य नेम नामी ते प्राणी दुर्ला. येतो कधी कधी येतो. भरतजी पायी चालले असतानी जवळजवळ सगळेच, आता आपले भरतजीच पायी चालतात तर सर्व अनवाणी चालायला लागले, सगळे सगळे. कारण भरतजी संघ संतन संघ सर्वांना जात येत, देवासंघ नाही जात येत. लक्षात घ्या, देव जर निघाले तर देवांना जिथं ती गंगा मैया आहे तिथं रात्रीतून देव आपल्याला सर्वांना सोडून जाऊ शकतात. पण भरतजी संत आहे, संत सर्वांना घेऊन चालतात. संत जर यात्रेला निघाले ना तर संत सर्वांना. हे बघा, देव अवतार घेतो कोणासाठी? परित्राणां साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवाने युगे युगे. देव येतो कोणासाठी? सज्जनाचं रक्षण करण्यासाठी, गायीचं रक्षण करण्यासाठी, अजून करण्यासाठी देव येतो. ब्राह्मण संत देव ब्राह्मणासाठी येतात. पण जो अब्रह्मण आहे, म्हणजे ज्याला देवाची गुढी नाही आहे, देवाच्या मंदिरात यायची गुढी नाही आहे, जो नास्तिक आहे त्याच्यासाठी संत येतात. वैशिष्ट्य आहे ज्यांना देवाकडं माहीत. अरे जनार्दन स्वामींकडे एकदा शिंगर नाल्यामध्ये असताना बरेच संत होते, अर्जुन बाबासारखे बरेच महात्मे लोक राहायचे. पण चोर आले चोरी करण्यासाठी, आणि चोरी करण्यासाठी चोर आल्यानंतर ते चोर आमच्या अर्जुन बाबा एवढे जबरदस्त होते त्या काळात, त्यांनी ते चोर शिंग अशा नाल्यात उडी मारली. नाल्यात उडी मारल्यानंतर दोन जण असेच पकडून वर आले, ते ताकद होती बाबाजींचे, एक एक हत्ती होते त्या काळात. आणि बाबाजींजवळ अशी पुढे उभा केली, बाबाजी हे लोक चोरी करतात. बाबाजी सांगितलं, अरे अर्जुन बाबा असं नसतं पकडायचं, जरी चोर झाले मग काय असे पकडून आणायचे, म्हणजे मग काय त्यांची पूजा करायची. बाबाजी समोर ते थोडेसे भोळे भाबडेच ते, मग काय त्यांची पूजा करायची. आम्ही जर म्हणलो असतो या या चोर या या तुमचं स्वागत, त्याने आम्हाला काय ठेवलं असतं, त्यांना असंच पकडायला. बाबाजी बरोबर बोलू कुठले रे भो. त्यांनी बाबाजी पशी असे हात जोडले, कुठले रे? काही नाही बाबा, आम्ही त्या सीताच्या नालीकडे राहतो, पण पोटाला काही नाही म्हणून चोरी केली. संत दयाळू मायाळू करे सांभाळ दे, दिनांची ती माऊली आहे बाबाजी. बाबाजी बाहुली बाबा खुलताबाद वरून PSI वगैरे सगळे गाडी घेऊन आले. बाबाजी त्यांना पोलीस लोकांना दादा म्हणायचे. काय म्हणायचं, दादा अहो त्यांनी काही केलं नाही, पोटासाठी चोरी केली, सोडून द्या त्यांना. एक एक पोत धान्य देऊ आपण, कपडे शिवू त्यांना. संत बघा कशा बदलतात, ते संत असतात.
म्हणजे राक्षसांचंही जीवन बदलणं एवढी सोपी गोष्ट नाही. चोरांचंही जीवनाच्या मनावर परिवर्तन करून परमेश्वराकडे लावणं हे तुकाराम महाराज. संत जनार्दन स्वामी, संत म्हणजे बुद्ध भगवान पण, त्यांच्याकडं पण हनुमान नावाचं एक फार मोठा कठीण असुर होता. लोकांच्या हे बोट तोडायचा तो, त्याला भगवंतानं दीक्षा दिली. शेवट जनार्दन स्वामींचं असं म्हणल्यानंतर त्यांनी साष्टांग दंडवत केलं, बाबाजी तुम्ही जर एवढे कृपाळू एवढे दयाळू आजपासून चोरी नाही करणार. दया धर्म चोरावर मन चोराच्या मनावर जर परिवर्तन होऊन तो जर संत सारखं साधूंच्या सेवेत येत असेल, म्हणजे जसे एखादा हरलेला आहे जीवनातून त्याला परत मार्गावर आणणं, त्या पोलिसाकडून सोडून घेऊन त्याला नवे कपडे करणं, काय परिवर्तन झालं असेल त्यांच्यामध्ये. भोल्या भक्ताची संत परिवर्तन करतात. तुकाराम महाराजांकडे नाही का असंच झालं. बाबाजींकडे एकदा तर मनमाडचे ड्रायव्हर होते गाडीवरचे, तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, आणि त्यांचे घरचे डोंगरावर दर्शनाला होतात. सोमवारच्या दिवशी दर्शनाला जाणारच, परंतु एक दिवस चोरांनी त्यांना अंगावरचं सगळं सोनं नाणं लुटलं. परंतु जे त्यांनी सांगितलं की बाबा सर्व घ्या, त्यांना आम्हाला बाबाजींचा नियम आम्हाला टळायचा नाही, दर्शनाला जाऊ द्या, मारहाण करा काय करायचं ते करा, परंतु आम्हाला वरती जाऊ द्या. त्यांनी सांगितलं तुमच्या अंगावरचं तुम्ही काढून दिलं ना, जा तुम्ही आता दर्शनात. परंतु ते घेऊन येताना चोर खाली उतरताना त्यांचे डोळे जायचे, आणि चोर वरती निघाले की परत त्यांचे डोळे यायचे. अरे बाबांनो, ज्यावेळेस संसाराकडे जीव जातो त्यांचे डोळे गेले तरी चालतात, पण ज्यावेळेस तू संतांकडे पाय वळतात तर खऱ्या अर्थाने डोळे उघडले जातात. ते तुम्हाला सांगायचं, उतरतो माणूस संसारात खोलवर उतरतो, पण खोलवरून काढण्याची शक्ती त्यांचीच असतात. आणि ज्यावेळेस ते वरती यायचे तर डोळे परत यायचे. बाबाजींच्या पालखी पुढं नतमस्तक झाले हे जे दर्शनाला आले होते ते मनमाडचे ड्रायव्हर वगैरे सगळे. त्यांनी सांगितलं बाबाजी सुखरूप आलो. अरे म्हणे ते चोर तुम्हाला खाली भेटले ते पाहता, तर त्यांनी सांगितलं बाबाजी हे काय आलो आम्ही, हे आम्हीच चोर, खाली गेलो का डोळे जातात, तुमच्याकडे आलो का डोळे येतात, आता मात्र डोळे उघडले, आजपासून डोळे तुमच्याकडे लागून राहील चोरी करणार. तये ठाई पडणी राहील, तये देव येतात ब्राह्मण धेनू सज्जनासाठी, पण संत येतात दुर्जन बदलण्यासाठी. किती फरक आहे. पहिलं विघ्न आहे आईने सांगितलं की आपलं त्या ठिकाणी कौशल्य माताला कळालं की सगळेच पायी पायी चाललेले. कौशल्य मातेने सांगितलं भरताजवळ माझी पालखी घ्या. पालखीतून आईनं पारदा बाजूला केला, भरत भरताला आई तू, भरताने साष्टांग दंडवत केला, नमस्कार केला. आणि परंपरा आहे ती आई आल्यानंतर नमस्कार करण्याची, ही परंपरा आहे. मुलाजवळ समोर आई आली की त्याने हात जोडले पाहिजे, कारण ती सर्वात श्रेष्ठ आहे. नमन माझे आई Oh.
नाही तर काही काही मुलं असे असतात. एकाने सांगितलं आई लय वृद्ध झाली, डॉक्टरकडे नेली दोघांनी. म्हणे सांगितलं बाबा आमच्या आईची तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरने सांगितलं या औषध तिला हलून द्या. काय सांगितलं त्याने आईला धरलं असं केलं ना असं केलं डॉक्टरने सांगितलं. वर समजला कमी असल्यामुळे प्रॉब्लेम आला ती गोष्ट सोडून द्या. म्हणजे डॉक्टर काय सांगताय, संत काय, संत सांगते ऐकत नाही, हा इंद्रियाचे ऐकतो. आईला पाहिल्या पाहिल्या आई काय ग, अरे भरत भगवंत गेल्यापासून सगळे थकून गेले, कोणी काही खाल्लेलं नाहीये, डोळ्यात पाणी आहे, सगळे रडताय, सगळे अशक्त झालेले आहे, कोणा चालण्यात हिंमत नाही, सगळे रथातून जाऊन लवकर आपण देवापर्यंत पोहोचू. भरताने आईनं सांगितल्यानंतर पहिला नेम मोडला, पायी चालण्याचा आणि रथात बसला. म्हणजे ज्यावेळेस परमार्थाकडे जातानी पहिला नेम मोडतो, कधी कधी व्रत मोडतात. दुसरा नेम ज्यावेळेस भरत निघाले पायी निघाल्यानंतर आपल्या रथात बसून निघाल्यानंतर इकडं निषाद राजला कळालं की भरतजी येत आहे. ज्या ते आपल्याकडे भगवंत येताना एकटेच होते आणि त्यांच्या संग लक्ष्मण होते, सीतामाई होती, परंतु मात्र आज मात्र भरतानं एवढी चतुरंगी सैना ज्या अर्थी आणलेली असेल त्या अर्थी स्वारी करण्यासाठी आणलेली असेल, कारण राम एकटेच आहे, लक्ष्मण संघ आहे आणि म्हणून आपण त्यांना हरू हा भाव त्यांच्या मनात निर्माण होतो. ज्यावेळेस भगवंताकडे जातात त्यावेळेस साधना वाढतानी समाज कधी कधी एखाद्या भक्तावर गैरसमज करायला सुरुवात होते. थोडस डोळ्यात डोक्याला थोडं ताण द्या की भक्ती करताना तुमच्यावर जर गैरसमज लोक करायला लागले तर समजायची दुसरी पायरी. करतात लोक, अरे काय म्हणजे समाज ज्यावेळेस त्यांच्याविषयी गैरसमज करायला लागला ती दुसरी पायरी. गैरसमज झाला सगळ्या निषाद राजांचा आणि त्यांचा की अरे टाका नौका बुडून, भरताला इकडे येऊ द्यायचं नाही, एकही सैन्य त्याच्या संग येत कामा नाही, सगळ्यांनी तयार राहा, बाण सज्ज ठेवा, नौका सज्ज ठेवा, आता नौकेत बसवा आणि नौका बुडून द्या. सिंकलं एक मत आहे त्याच्यात, थांबा कशासाठी येतात काय येतात याचा तर विचार करा, नाही तर अपराध मोठा होईल. त्यावेळेस परीक्षा घेतली जाते ती परीक्षेकडे नाही जात, फक्त दुसरं सांगितलं. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस ते भरद्वाज मुनींच्या आश्रमात येतात त्यावेळेस तिसरी परीक्षा आहे भगवंताकडे जातानी. थोडस ऐका जरा चित्त देऊन ऐका, खूप गरजेचं आहे. तुम्ही भगवंताकडे जाताना ह्या गोष्टी मिळणार आहे. त्यावेळेस आपल्या आश्रमात भरतजी आले म्हणून साक्षात रिद्धी सिद्धी निर्माण झाली आणि ज्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचा भोग मिळायला लागतो, विलास मिळायला लागतो, अनेक प्रकारच्या आपल्या पुढं भगवंतापेक्षा वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी दिल्या जातात. अष्टसिद्धी नवनिधी के दाता जसं हनुमंत आहे, अष्टसिद्धी रिद्धी सिद्धी आपल्या समोर येऊन उभा राहते. त्यावेळेस जर कदाचित तिथं फसला भक्त तर तिथंच बुटकळ्या मारतो, पुढं जाते, वैभव देतो, पैसा देतो, प्रतिष्ठा देतो, सगळ्या देऊन पाहतो आणि तिथं जर अडकला. भरताने तिथेही नमस्कार केला आणि सांगितलं याच्यासाठी नाही आलो, हे त्रिवेणी संगम आहे, या संगमावर इथं अडकायचं नाही आहे, या संगमाचं मला पुढं प्रभावात पुढं निघायचं आहे. इंद्राला वाटलं की अरे चौथं विघ्न आहे, इंद्राला वाटलं की अरे भरतजी जर गेला तर रामाची भेट झाली, भरताला रामाला परत घेऊन आला तर म्हणून काहीतरी विघ्न करा. भरस्पतीने सांगितलं हे इंद्रा तुझी ही पद्धत बरोबर नाही, चुकीचं करतोय, तुला रामाचं समोर जावं लागेल. इंद्र शांत झाला आणि ज्यावेळेस चौथ्या विघ्नातून मनुष्य सुटतो त्यावेळेस शेवटचं विघ्न चित्रकूट जवळ आलेलं आहे. देव जवळ येतो, प्रत्येकाच्या चित्तात भगवंत प्रवेश करणार आहे, भगवंत दर्शन देणार आहे, त्यावेळेस घरातलेच लोक गैरसमज करतात. पाचवं विघ्न, थोडस पाचवं विघ्न, ज्यावेळेस माणूस आता देवदेव करायला लोकांत पागल झाला, घरातलेच म्हणायला लागतं बरं का, दुसरे नाही वेडं झालं, त्याला काही काम नाही, मीच देवदेव करतो आहे, घरातलेच लोक विरोध करतात. म्हणजे लक्ष्मणाच्या भगवंताने पाहिलं की आपल्याला भरतजी येत आहे, लक्ष्मणाच्या मनात आलं की हा सैन्य घेऊन येतो आहे, माझ्या रामाला एकटं पाहून आज मारण्यासाठी येत असेल, म्हणून त्या ठिकाणी घरातल्याच लक्ष्मणाने बाण सज्ज केला मारण्यासाठी.
लक्षण आगे जगती पुत्र मानवाता दैवता तुम्हें भरता पोषणा खुराता पराधीन पुत्र मानवाता पोषणा खुराता पराधीन आणि मग मात्र तिथून जर विश्वासानं पुढे गेला तर मग तुम्हाला माहिती आहे मग भगवंताच्या अंगावरचं शुद्ध वस्त्र गळून पडतं आणि ती भेट वेगळी आगळीच राहते. पण आता गंगेचं स्मरण आहे, नर्मदामाईचं स्मरण करायचं आहे ना. चला सर्वांनी नर्मदामाईकडे प्रदक्षिणा करूया. कुठपर्यंत आलो आपण काल कोणाकोणाच्या लक्षात आहे ते नाही सांगता येणार, पण कोणाकोणाला कमीत कमी 4-5 दिवसापासून नर्मदा नर्मदा म्हणायचं शिकवलेलं. बोला नर्मदा मैया की जय. बरोबर नाही वाटलं काय नर्मदा मैया येते. कलियुगात, द्वापरयुगात, त्रेतायुगात, सत्ययुगात जिचा प्रलय काळाचाही नाश नाहीये ती नर्मदा आहे. ती संपुष्टात येऊ शकत नाही, ती मानस कन्या दररोज नव युवती म्हणून भक्तांसाठी प्रवाहन प्रभावित करून परमेश्वराच्या प्राप्तीला नेऊन लाखो लोकांना भगवान शंकराचा साक्षात्कार करून देते ती नर्मदा आहे. त्या नर्मदेचं दर्शन करायचं आहे, त्या नर्मदेचं दर्शन करायचं. कोणाकोणाला झालं आता ते दर्शन. एकदा कबीरजी आपलं आपल्याला सर्वांना माहिती देवांना देवांचं सावकार कुबेर तपश्चर्या करायला लागला आणि तपश्चर्या करता करता भगवान शंकर नर्मदेच्या किनारी प्रगट झाले आणि सांगितलं कुबेर का बरं एवढी तपश्चर्या करताय. म्हणे देवा तुम्ही मला प्रसन्न व्हावं एवढी. म्हणे काय पाहिजे. म्हणे मला मोठी नगरी पाहिजे. फार मोठी नगरी कोणती नगरी पाहिजे. देवा तुला जे देता येईल ते. देवाने खूप मोठी नगरी दिली तर फार चिंतन गोड केलं ज्या जेणेकरून आपल्याला समजेल की नेमाडमध्ये ती स्थान आहे आणि अलंकापुरी अशी मोठी जशी नगरी आहे तशी अस्कामापुरी नगरी आहे. तिथं सिद्धनाथ मंदिर आहे ते स्थापन केलेलं आहे आणि त्यानंतर दक्षिण बाजूला ना एक मोठं क्षेत्र दोन्ही बाजूला क्षेत्र निर्माण केलं देवाने दिली ती नगरी. नारदजी गेले त्या नगरीत. नारदजीला तर काही विना हातात घेतलं आतमध्ये प्रवेश केला. काय कुबेरजी काय मोठी नगरी तुमची काय सुंदर नगरी भगवान शंकराने तुम्हाला किती दिलं. म्हणे सेवा केली म्हणून मिळालं मेवा दिलं आपल्या रावणाला. सांग रावणा काय तुझी छोटीसं राहणं झोपडीत राहण्याचं आहे. बघ तिकडं कुबेराकडं. कुबेरावर स्वारी केली आणि ती नगरी घेऊन टाकली. भगवान शंकराची परत एकदा तपश्चर्या केली. भगवान शंकराने सांगितलं का रे बाबा कुबेरा काय झालं. म्हणे काही नाही रावणाने घेऊन टाकली. म्हणून परत तपश्चर्या केल्यानंतर लंका दिली सोन्याची दिली. काय दिली कुबेराला लंका दिली. परत नारदजींचा प्रवेश. नारायण 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 काय महाराज परत आलात. पण संताला कोण अडवू शकतं. कोणीच अडवू शकत नाही. म्हणे काय काय सुंदर आहे पहिली नगरीपेक्षाही श्रेष्ठ आहे सोन्याची आहे. म्हणे हो मग परत सांगितलं अरे पहिल्या नगरीपेक्षा आता सोन्याची नगरी आहे कुबेराकडं. परत स्वारी केली कुबेर आपल्या रावणाने ती लंका आपल्या ताब्यात घेऊन टाकली. गेली परत तपश्चर्याला. तपश्चर्याला गेल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं अरे कुबेर अरे सोन्याची लंके ती गेली काहीच राहिलं नाही. हाईव गेलं दैव गेलं काहीच संग नाही राहिलं. काहीच परत तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर हे रावणाला कळालं. रावणानं परत अलंकापुरी सारखी एक महानपुरी परत दिली. जा तू त्याच्यात राज्य कर मी इकडे राहीन. आणि दोघांनी त्या ठिकाणी जे स्थान बनवलं ते सिद्धनाथ म्हणून नर्मदा किनारे. बोला नर्मदा मैया की जय. त्यानंतर गौतम ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे. तेही स्थान फार मोठं आहे. गौतम ऋषींनी का तपश्चर्या केली असेल त्याचं चिंतन आहे आपल्याला करायचं. त्यानंतर ओंकारेश्वर गोमती माता त्या ठिकाणी चामुंडा वैष्णवी असे 7 देवी आहे. ओंकारेश्वरला आल्यानंतर तिथं
भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला लावली. भगवान शंकराने सांगितलं, बाबा सृष्टी निर्माण करते. आणि सांगितलं, राक्षसांचा वध करता करता मला पाच, जसे चार मुख होते तसे पाच होते, एक तर अहंकाराने गेलं, पण चार मुखामध्ये माझ्यात आता स्मृतीची बुद्धीची शक्ती राहिली नाही मला निर्माण करण्याची. आणि म्हणून भगवान शंकरानं त्या ठिकाणी होम असा ओंकार काढला. आणि परत त्या ठिकाणी प्रधान रूप गणेशाचे आपल्याला हे श्रवण करायचे. नर्मदातले थोडस अतिशय गोड आहे, मधुर नाव जसं भगवान श्रीकृष्णाचं गोड नाव तसं ही नर्मदा मैयाचं खूप गोड गोड आहे. आता आम्हाला एका जणाने प्रश्न विचारला की बाबा हा रोग एवढा सपाट्याने येतो याच्यावर काय इलाज आहे? काही लोक विचारतात, दिवसभर इलाज विचारायलाच येतात येतात, काय सांगा तुम्हाला. ते बिचारे आमचे संतोष बाबा दररोज 150-200 पुड्या भस्माच्या बांधतात. बाबा याचं झालं, बाबा तसं. आम्ही काय बाबाजींचं नाव घेतो, त्यांचं ते देणगी आहे, आमचे तर आमचे कोरडे हात आहे तिथून घेतो म्हणून ते तिथं तुम्हाला तिथपर्यंत पोहोचतात ते भस्म. आणि 100% त्याचा सगळा अनुभव येतोच प्रत्येकाला. पण आजचा प्रश्न लय अवघड विचारला, कोणता रोग आला? कोरोना. नावं लय गोड देते हो लोक. कोरी तो म्हणतो तो शरीराला डायरेक्ट, आतमध्ये कोरून बसतो आणि बसला बाहेर येतच नाही. कोरा नका काय, हा आहे कोणता तरी. म्हणे महाराज याच्यावर काय इलाज आहे? म्हणलं आहे इलाज. म्हणे काय? म्हणलं आमच्या मंदिरात शंख असतो. काय असतो? म्हणून त्या काळात शंख ठेवित होते, कारण हजारो लोक मंदिरात येतात आणि ज्यावेळेस मंदिरामध्ये अनेक प्रकारचे विषाणू येतात, मंदिरामध्ये अनेक प्रकारचे लोकांचं विषाणू म्हणजे हे वायूमध्ये हे रोग येतो. आणि ज्यावेळेस शंखाची ध्वनी वाजल्या जाते ना, त्यावेळेस जिथपर्यंत शंखाची ध्वनी जाते तिथपर्यंत हा रोग नाहीसा होतो. म्हणलं सांगितलं शंखनाद त्याला कधी होणार नाही, कारण त्या उडी हवा त्याला बाहेर काढतो तो. सोपी गोष्ट आहे, शंख वाजून बघा बरं, एकदा वाजून बघा किती हवा त्याला फुकावं लागते.
जशी हवा बाहेर फुकल्या जाते तसं त्याच्यातलं सगळं निघून जातं. म्हणून तो शंख वाजवणारा आणि शंखाची धुनी जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत हा विषाणू येत नाही, येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक मंदिरात हा शंख ठेवला जातो. काय ऋषीमुनींनी पहिल्यापासून काढून ठेवलेला आपल्याला कुठं कळतंय? अजून म्हणे महाराज अजून काय शंख नाही भेटला तर अचानक आला तर काय करायचं? लोकांना विचारत म्हणलं अचानक आला तर त्याला फक्त एकच गोष्ट आहे, येत असताना ना फक्त तोंड लगेच बंद करायचं आणि बंद केलं की जेवढा श्वास आतमध्ये घेता येईल तेवढा घेतायचं. कोणी दोन नाकपुड्यावाटी जेवढा घेता येईल तेवढा तोंड बंद करायचं आणि जेवढा श्वास आतमध्ये घेता येईल तेवढा घ्यायचा कोंडायचा आणि कोंडल्यानंतर थोडा 5-10 मिनिटानंतर नाकाचा श्वास बंद करायचा आणि तोंडावाटी करायचं गेला निघून. किती सोपं आहे की नाही सोपं? म्हणजे ताकद नाही परत त्याची यायची. आणि म्हणून ज्यावेळेस भजन म्हणतात ना पोर, ज्यावेळेस टाळी वाजतात ना त्यावेळेस सगळ्यात मोठा व्यायाम होतो. कस काय येईल तो? नर्मदामय किती पवित्र आहे, त्या ओंकारामधून जो निघाला तर बुद्धीचा प्रवास त्या ब्रह्मदेवामध्ये करून ब्रह्मदेवाने परत एकदा सृष्टी निर्माण केली आणि त्या ओंकार ध्वनीतून जो निर्माण झाला तो ओंकारेश्वर भगवान त्या ठिकाणी प्रकट झाला. बोला ओंकारेश्वर भगवान की जय. नर्मदाच्या किनारी दोंपा ओंकार बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराहि नमो नमः. म्हणलं सौराष्ट्रे सोमनाथं च श्री शैल मल्लिकार्जुनम उज्जयिन्या महाकालम ओंकार ममलेश्वर. ओंकार आणि एका बाजूला ममलेश्वर असे देव आहे. त्या ठिकाणी मधांत नावाचा राजा राहत होता. त्यांचा पिता युनाथ नावाचा होता आणि हे सूर्यवंशी राजे होते आणि सूर्यवंशामध्ये वशिष्ठ त्यांचे कुलगुरु होते. सूर्यवंशाचे कुलगुरु कोण? वशिष्ठ. वशिष्ठ त्यांचे कुलगुरु असताना मूलबाळ होत नाहीये म्हणून सूर्यवंशात यज्ञाला महत्व, यज्ञ झाल्याशिवाय मूलबाळ होत नाही सूर्यवंशामध्ये. आणि चंद्रवंशामध्ये झगडा केल्याशिवाय किंवा आपला विवाह केल्याशिवाय, म्हणजे विवाह करायचा पण विवाहामध्ये झगडा केल्याशिवाय मूलबाळ होते. दोन गोष्टी सांगितले. आता ज्या वेळेस मधांत नावाचा राजा आहे त्यांचे वडील आहे युवनाथ म्हणून आणि त्यांनी यज्ञ केला. यज्ञ केला वशिष्ठ ऋषींनी आणि त्या ठिकाणून जो जल मंत्राधीन केलं मंत्र त्या जलवर टाकले आणि सांगितलं बाबा तुझ्या पत्नीला प्यायला दे, तुझ्या पत्नीला प्यायला दे. म्हणल्यानंतर तो घरी येता येता ते दोघं जण बसले, थोडीशी गप्पा मारल्या आणि पत्नीला झोप लागून गेली. तो तांब्या मंत्रित केलेला तो जल नर्मदाचं आणि असं ठेवलं गेलं होतं. रात्री 12-1 वाजले नेमकं, याला वाटलं अजून काही पत्नी उठली नाही परत झोप गेला. परंतु नंतर त्यालाच तहान लागली, त्याला लक्षातच राहिलं नाही. जो पत्नीला मुलं होण्यासाठी दिलेला तो तांब्या तो त्यांनीच पिऊन घेतला. घडलेली कथा याच्यात खोटं नाही. नर्मदा पुराण खूप गोड आहे, चिंतन होत नाही जास्त, नाही तर काय सांगावं. दिवस म्हणून त्यांनी पिऊन घेतल्यानंतर हे वशिष्ठांना कळालं की अरे हे पिऊन घेतलं यांनी, आता काही खरं नाही राहिलं. म्हणून वशिष्ठांनी त्या काळात, आत्ता निघालंय श्रीजर, त्या काळात वशिष्ठांनी त्याचं पोट चिरलं आणि ते लेकरू बाहेर काढलं. तो म्हणजे मदांत. कोण? मदांत राजा. कुठला? ओंकार नगरीचा. ज्यावेळेस त्यांनी मदांतानं पाहिलं की अरे आता हे लेकरूत आलं पण आईला आईच नाही ना, दूध कुठून आणायचं? मग त्या गंगामाईनं दूध धारा दिली आणि त्यानंतर इंद्रानं तर्जनी पुढे केली. इंद्रानं आणि त्या तर्जनीतून मधांत राजाला दररोज काय प्यायचं? अमृत द्यायचं दुधासारखं. आणि त्यानंतर तो मधांत राजा त्या इंद्राच्या तर्जनीच्या बोटातून पान केलं. काय असेल विशेष म्हणजे विज्ञान त्यांच्याकडं? आताचं विज्ञान डोकं काम करत नाही. विज्ञानाचं पुढचं हे ज्ञान
आणि म्हणून त्यानंतर तो मधंत राजा तिथं तपश्चर्या करायला लागला आणि तपश्चर्या करता करता त्यांनी तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं राजा काय पाहिजे. त्यांनी सांगितलं ह्या डोंगराला जिथं तुम्ही बसलात त्याला त्याला मधंत नावाचा राजा म्हणून एक मधांत म्हणून डोंगर करा आणि तुम्ही कायमचे इथं निवास करा माझ्यासाठी इथं राहा. म्हणून भगवान ओंकारेश्वर त्या राजासाठी त्या तिथं राहिले म्हणून आजही त्या नगरीचं नाव मधांत आहे. जया चित्ती जय श्री बसना जया आणि म्हणून आयुष्यभर तिथं राहिलं. आता आपल्याला एकच पाहिजे पाच मिनिटामध्ये, पाच दहा मिनटं राहिले, थोडे राहिले. सर्वांनी तोपर्यंत नर्मदा मातेची परत एकदा स्तुती करू आणि फक्त पाच ते दहा मिनिटात ही देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे देवी नर्मदे. या ठिकाणी आज आमच्याकडे दाळभट्टी होती. काय होती? भाग्यवान आहे तुम्ही. दाळभट्टी, काल परवा जिलेबी, काल शिरा भात, मस्त आहे. पण पहिल्यांदा पाहिलं मी असं पंचकृषीमध्ये. अगोदर जेवण, अगोदर पोटोबान, मग विठोबा. आणि त्या पद्धतीने चालतात. पोटोबा करूनही विठोबाला येतात हे विशेष आहे. नाहीतर पोटोबा झाला का तसं कोणीच नाही. पोटोबा नाही झाला तरी चालेल, पण विठोबा पाहिजे असे ब्रिटले भक्त आहे. विठोबा पाहिजेच. आणि त्या म्हणून म्हटलेलं आहे, मनात भरली पंढरी जाईन म्हणते मायरी विठोबा जागरी. सांगितलं एवढं दरबार भरलाय म्हणून आपलं भाग्य आहे की ह्या ठिकाणी तुम्ही एवढा आनंदाने येतात. ज्यावेळेस आम्ही निघतो लहान लहान लेकर सुद्धा आईचं असं बोट धरून रस्त्याने चालतात. आम्ही त्यांना नमस्कार करतो, आई खरंच भाग्यवान तुझं लेकरू, तू लहानपणी सत्संगत आणून बसवलं, काय भाग्य उजळून टाकलं त्या लेकराचं. झोपू दिलं नाही, जा जिजाऊन सांगितलं शिवा अरे तुला झोपायचं नाही आहे, झोपून तुला राहायचं नाही. अरे हे संस्कार देण्यासाठी लेकरांना सुद्धा कथेत घेऊन या, तेच भारताचे शिल्पकार आहे पुढचे. हे पण लक्षात घ्या, लेकरांना घडवणं गरजेचं आहे. त्यांना आई कळणं, त्यांना वडील कळणं, त्यांना देव कळणं, त्यांना धर्म कळणं, त्यांना संस्कृती कळणं, संस्कृतीची परंपरा कळणं, सण कळणं, वाळ करणं, हे सगळं त्यांना कळालं पाहिजे. मंडेन संडेन हे सोडलं पाहिजे. त्यांनी सोमवार गुरुवार बुधवार हे त्यांना म्हणता आलं पाहिजे. आज कोणवार आहे? कोणता? अरे संडे मंडे. अरे काय मंडेन संडे हे नाही म्हटलं पाहिजे. तो तो वार कळायला पाहिजे, तिथी कळायला पाहिजे, नक्षत्र कळायला पाहिजे. आणि मराठी महिन्यामध्ये काय म्हणतात, श्रावण महिना, भाद्रपद महिना, अश्विन महिना, कार्तिक महिना, हे त्यांना माहीतच नाही आजकालच्या मुलांना. हे सगळं माहिती होण्यासाठी इथं आणा, कळू द्या त्यांना काय आनंद असतो. आणि या आनंदात न्हाऊ घाला की तुमचा म्हातारपणा सेवा केल्याशिवाय राहणार नाही. ते तुम्हाला जीव लाईल, तुमचं दर्शन घरील. अरे एकदा एक लेकरानं पाहिलं, एक लग्न झालं, नवीनच होते बिचारे, आणि दोन्ही लहानपणापासून आई बापानं इंग्लिश मिडियम मध्ये टाकले होते. आणि त्याला त्याच्यामुळं पप्पा मम्मी म्हणल्यामुळं त्याला आई आणि वडील शेवटपर्यंत कळाले नाही. लग्न झाल्या झाल्या बाप वृद्धाश्रमात टाकला. कुठे टाकला? शेतकरी लोक नाही टाकत, खेड्यातले लोक नाही टाकीत, म्हणजे शेतीतले टाकीत, पटकन टाकीत. लग्न झाला, पुढं चालले. परत लग्न झाल्यानंतर मुलगा झाला होता एक बाळ्या, त्याचं नाव सुंदर नाव होतं, सीताराम होतं, चांगलं नाव होतं देवाचं. आणि त्यावेळेस ते लग्न झाल्यावर विचारलं, का रे कुठं चालले दादा तुम्ही, मला जीव लावायचं काय नाही रे.
माझ्या लेकरांना आता मला वृद्ध आश्रमात पाठवलं. काय हे अंगावर तुमच्या? एक घोंगडी दिली मला पांघरण्यासाठी. थांबा दादा, थांबा ना. म्हणजे काय? अर्धी घोंगडी द्या मला. अरे कशासाठी? राहू दे बाबा, तेवढीच दिली मला पांघरून घेण्यासाठी. नाही नाही, अर्धी द्या मला. एवढं एवढं पोरग म्हणतो म्हणते. म्हणे का बरं? म्हणे बाबा तुम्ही जा आता, काय हरकत नाही, मी पाहतो. घरी आल्यानंतर वडिलाने विचारलं, त्या लहान पोराच्या वडिलाने, का रे दादा माझे वडील निघाले आणि तू ती अर्धी घोंगडी का बरं परत घेऊन आला? म्हणे मग तुम्ही जाताना त्यांना एक दिली आणि मग परत तुम्हाला वाटी लावताना नको की अर्धी. लक्षात, डोळेच उघडले परत घेऊन आला. इथं डोळे उघडतात, आई वडिलांची सेवा करा, खूप मोठा धर्म आहे तो. आणि तो धर्म या व्यासपीठावरूनच मिळतो आणि तो मिळण्यासाठी आपण या ठिकाणी येतात, मोठ्या संख्येने येतात, लेकरा बाळाला घेऊन येतात. तुमची एक श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला वंदन, तुमचा भाव आणि भक्तीला वंदन करून एक प्रभू राम पुरुषोत्तम परमेश्वराचं चरित्र गुणगान करताना चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम असं भगवंताचं चरित्र श्रवण करतात आणि आपलं जीवनाचं सार्थक करतात. आलेल्या सर्व भाई भक्तांचं, माता भगिनींचं, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं परत टाळ्याच्या गजरात स्वागत करून आपण या ठिकाणी थांबूया. जय जनार्दन. सर्वांनी वर हात करायचं आहे आणि मोठ्यांनी जय जयकार करायचं आहे. ओम नमप्पा भैया की जय. या ठिकाणी स्वामी Thank you.
जयंत देवस्थानी धर्माणी प्रतमानस तेनाक महिमान सचंद्र यत्र पूर्वे सांध ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वै वैश्रवणाय कुरुमे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैश्रवण दत्तातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वदक्षिरदो विश्वदो मुखो विश्वदवावृत विश्वदस्पाद संभाव्यासं तरितर भावाजन देवे पुष्पाणि यथाकाल भवानि च पुष्पाञ्जलिमय दत्तं गृहाणि परमेश्वरं नमः पार्वतीपते हर रमा